जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ दासबोध वाचन दशक चौथा समास पाचवा अर्चन भक्ती श्री राम मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान पाचवी भक्ती श्री समर्थ म्हणतात की मागल्या मागल्या समासात चौथ्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले आता सावध होऊन पाचवी भक्ती कशी असते ते ऐका पाचवी पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देवार देवतारचन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे अर्चन ही पाचवी भक्ती असून अर्चन म्हणजे देव देवतार्चन करणे पण ते शास्त्रोक्त विधीप्रमाणे यथासांग केले पाहिजे नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने याना व पाचवी भक्ती नाना प्रकारची आसने पूजेची उपकरणी वस्त्रे अलंकार भूषणे यांनी पूजा करावी मनात मूर्तीचे ध्यान करावे आणि तिची मानस पूजा करावी ही पाचवी भक्ती आहे देव ब्राह्मण अग्निपूजन संत अतीत पूजन इति महानुभाव गायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती देव ब्राह्मण अग्नि साधू संत अतिथी अभ्यागत यांचे पूजन तसेच यती ब्रह्मज्ञानी संत गाय यांचे पूजन ही ही पण पाचवी भक्ती जाणावी धातुपाषाण पूजन चित्रलेप सत्पात्र पूजन आपले गृहीचे देवार्चन या नाव पाचवी भक्ती धातू मृत्तिका पाषाण यांच्या मूर्ती तसेच तसबिरी व गंधांच्या लेपाने भिंतीवर काढलेल्या उपासना मूर्ती किंवा संत यांची पूजा करावी तसेच आपल्या घरातील देवांची ही पूजा करावी याला पाचवी भक्ती म्हणतात सीडा सप्तांकित नवांकित शालिग्राम शकले चक्रांकित लिंगे सूर्यकांत सोमकांत बाण ता तांदळे नरबदे सात किंवा नऊ शुभचिन्हे असलेले दगड शाळीग्राम चक्रा चक्रांकित दगडाचे तुकडे शिवलिंगे सूर्यकांत चंद्रकांत मनी शंकराचे बाण तांदळे व नर्मदेतील गोटे भैरव भगवती मल्हारी मुंजा नृसिंह बनशंकरी नाग नानी नाना परी पंचा पूजा तसेच भैरव भगवती देवी मल्हारी पुंजा नीसिंह नृसिंह बनशंकरी नाग निरनिराळ्या प्रकारची देवदेवता छाप असलेली नानी पंचायत, नानी, नाची, पंचायत नाची पंचायतनाची म्हणजेच गणेश सूर्य शक्ती शिव व, व विष्णू या मुख्य पाच देवतांची पूजा ही अर्चन भक्ती होय गणेश शारदा विठ्ठल मूर्ती रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती देवतार्चनी उजाव्या गणेश शारदा विठ्ठल यांच्या मूर्ती तसेच रंगनाथ जगन्नाथ नटराज यांच्या मूर्ती श्रीरंग हनुमंत गरुड यांच्या मूर्तीचे पूजन करावे मच्छकुर्म व राह मूर्ती नरसिंह वामन भार्गव मूर्ती रामकृष्ण रामकृष्ण हीव मूर्ती देवतार्चनी पुजाव्या मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन भार्गव यांच्या मूर्ती रामकृष्ण रुग्रीव यांच्या मूर्ती ही पूजा करावी केशवनारायण मूर्ती केशव नारायण माधव मूर्ती गोविंद विष्णू मधसूदन मूर्ती त्रिविक्रमा वामन श्री श्रीधर मूर्ती ऋषिकेश पद्मनाभी केशव नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदन श्री विक्रम श्रीधर ऋषिकेश पद्मनाभ दामोदर शंकरणन वासुदेव मूर्ति पद्म पद्म अनु, पुरुषोत्तम मूर्ति अधो अदोक्ष जन, अदोक्ष जन जनारक्ष रक्षसिंह अच्युत मूर्ती जनार्दन आणि उपेंद्र दामोदर शंकरषण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम अधोक्षज नरसिंह अच्युत जनार्दन व उपेंद्र यांच्या मूर्ती हरिहरांच्या अनंत मूर्ती भगवंत जग जगदात्मा जगदीश मूर्ती शिव भक्ताच्या बहुधा मूर्ती देव देवतार्चन पुजाव्यात तसेच हरिहरांच्या अनंत मूर्ती भगवंत जगदात्मा यांच्या मूर्ती आणि शिव भक्तीच्या शिवशक्तीच्या बहुविध मूर्ती देवतार्चणी पुजाव्यात अश्वत्था अश्वत्थ नारायण सूर्यनारायण लक्ष्मी नारायण त्रिमल्ल नारायण श्री नारायण आदि नारायण शेष शाही परमात्मा पर अश्वत्थ नारायण सूर्यनारायण लक्ष्मी नारायण नारायण श्री नारायण आदि नारायण शेष शाशी शाही, शाही परमात्मा अशा परमेश्वराच्या मूर्ती दिसून येतात त्यांचे अर्चन करणे ही पाचवी भक्तीच आहे ऐश्य परमेश्वराच्या मूर्ती पाहू जाता उदंड असती त्यांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐशी याही वेगळे कूड धर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे याशिवाय आपल्या घरी जे कूड धर्म जसे चालत आले असतील त्यांचे त्याप्रमाणे पालन करावे त्यांचा अनुक्रम सोडू नये उत्तम अथवा मध्यम कसेही असोत पण ते करीत जावे माता मायराणी बाळा बगुडा मानविनी पूजा मांगिनी जोगिनी कुडधर्मे करावी जागमाता माय मायराणी बाळा बगुडा मा मानविनी मांगिनी जोगिनी यांची पूजा कुलधर्माप्रमाणे करावी नाना तीर्थ क्षेत्रास जावे तेथे त्या देवांचे पूजन करावे नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावे तेथे त्या त्या देवतेचे पूजन करावे नाना प्रकारच्या उपचारांनी परमेश्वराची अर्चना करावी पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिम द्रव्य बहुते धूप दीप असंक्याते, निरांजने कर्पुराची नाना खाद्य नैवद्य सुंदर नाफड़े तांबोल प्रकार नाना दिव्यांबरे दिव्यंबरे मला शिबिका छत्र सुखासने माही मेघडमरे मेगर्ड, सूर्य पाने दिंड्या पताका निशाने टाळ घोडा मृदंग नाना वाद्ये नाना उत्सव नाना भक्त समुदाव गाती हरिदास स्वभाव लागला भगवंतां भगवंती पंचामृते गंधक्षता नाना प्रकारची फुले सुवासिक द्रव्ये अनेक प्रकारचे धूप दीप असंख्य निरंजने कपुराती नाना खाद्य सुंदर नैवेद्ये नाना प्रकारचे फळे व विड्याचे नाना प्रकार दक्षिणा नाना अलंकार दिव्य अशी वस्त्रे वनमाळा पालख्या छत्रे चत, सुखासने पालखीवर धरत धरतात त्या उंच छत्र्या अब्दागिरी दिंड्या पताका निशाने टाळ घोड मृदुंग अनेक प्रकारची वाद्ये देवाला अर्पण करावी अनेक प्रकारचे उत्सव त्यात एकत्रित होणारे भक्तांचे समुदाय आणि हरिदास भगवंतांचे अनुवाद गुणानुवाद भक्तांच्या भगवंताच्या भक्तीत रंगून गाव लागतात त्यामुळे आनंद उच्चंबडून येतो वापी कुम कुप सरोवरे नाना देवालये शिखरे रांग रांजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी पाण्याचे आड विहिरी सरोवरे नाना देवालये यांची शिखरे मोठी अंगणे सुंदर वृंदावणे व तडघरे मठ मंड्या धर्मशाळा देवद्वारी पळा नाना उपकरणे नक्षत्र माळा नाना वस्त्र सामग्री मठ मोठमोठ्या माळ्या अथवा यात्रेच्या वेळी हाट मांडण्यासाठी केलेल्या मंडई धर्मशाळा तसेच देवद्वारी ओवऱ्या नाना उप उपकरणी नक्षत्र माला नाना वस्त्रे वगैरे सामग्री नाना पडदे मा, मंडप चांदोवे नाना रत्न दोष लोंबती बर्वे नाना देवाळी समर्पावे हस्ती घोडे शक्कटे अनेक पडदे चांदवे मंडप लोंबणारे मोत्यांचे रत्नांचे घोस तसेच हत्ती घोडे रथ गाड्या निरनिराळ्या देवालयांना अर्पण करावेत अलंकार आणि पात्रे द्रव्य आणि द्रव्य पात्रे अनोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारची अलंकार आणि ते थे ठेवण्याचे पेट्या द्रव्य आणि ते थे ठेवण्याच्या पेट्या अन्नोदक आणि त्यासाठी लागणारी ताटे वाट्या भांडी पातेली हंडे कडशा वगैरे अनेक प्रकारचे भांडे देवाला अर्पण करावीत वने उपवने पुष्पवाटिका ताप तापस्यांच्या पर्णकुटिका ऐसी पूजा जगन्नायका सांग वने उपवने पुष्पवाटिका फुलबागा फळबागा तपस्वी लोकांना राहण्यासाठी झोपड्या असे सर्व समर्प भावाने जगन्ना जगन नायकाला यथा सांग अर्पण करून या प्रकारे त्याची पूजा करावी शुक शारिका मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिडा चितळे सामरे देवाळई समर्पावी पोपट सारिका मोर बदके चक्रवाक चकोर कोकिडा वगैरे पक्षी आणि चितड सांबर या सार या प्रकारची हरणे देवालयाला अर्पण करावी सुगंध मृगे आणि मार्जरे गाई म्हैशी वृषभ वानरे नाना पदार्थे आणि लेकुरे देवाळई समर्पावी त्याचप्रमाणे कस्तुर मृग मांजरे गाई मशी बैल जनावरे ही जनावरे वानरे ही जनावरे आणि इतर नाना पदार्थ आणि लेखरे देवालयाला अर्पण करावीत काया वाचा मने चित्त वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चण भक्ती काया वाचा मन चित्त वित्त पैसा म्हणजे पैसा अडका जीव व प्राण थोडक्यात आप म्हणजेच आपले सर्वस्व भगवंतांच्या चरणी अर्पण करून अंतकरणापासून त्यांची पूजा करणे याचे एच, नाव अर्चन भक्ती आहे ऐसेची सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य या नाव अर्चन भजन पाचवी भक्ती अशाच प्रकारे श्री सद्गुरूंची पूजा करून त्यांना अनन्य भावाने शरण जावे याचे ही नाव भगवत भजन असून ती ही पाचवी भक्तीच आहे ऐशी पूजा न घडे बरवी तरी माणूस मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराची अशा रीतीने बाह्योपचारांनी चांगली पूजा घडू शकली नाही तरी मानस पूजा तरी अगत्य करावी म्हणे भगवंतास पूजावे कल्पून सर्व हि समर्पावे मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे मनाने भगवंतांचे पूज करावे मनाने कल्पून विचार उपचार विविध उप उपचार आधी सर्व काही त्यास प्रेमाने अर्पण करावे मानस पूजेचे लक्षण हे असे आहे जे जे अपनाच पाइजे ते ते कल्पून वाहिजे वा येने प्रकारे की जे मानस पूजा आपल्याला देवाला जे जे अर्पण करावे अशी इच्छा असेल ते ते सर्व मनाने कल्पून त्यांच्या चरणी अर्पण करावे या प्रकारे मानस पूजा अवश्य करावी इति श्री दासबोदे गुरु शिष्य संवादे अर्चन भक्ति नाम समास पाचवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਸਮਰਥ